जितेश अंतापूरकरांचा विषय विजयाकडे होणारी वाटचाल अजूनही दोन राऊंड बाकी आहेत. एक औपचारिकता निकालाची जी आहे ती पूर्ण व्हायची आहे, परंतु विजय निश्चित आहे. आता जवळपास मला जे कळालं की 29 राऊंड ज्या झाल्या 41,000 आसपास मताधिक्य हे गेलेलं आहे, त्यामुळे जितेश अंतापूरकरांचा विजय हा निश्चित आहे. आणि स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकरांना या निमित्ताने लोकांनी वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे असं मत निश्चितच मला म्हणावं लागेल. आजच्या निवडणुकीच्या एकंदरीत निकालाचं महाराष्ट्र किंवा देशातलं जे एकंदरीत निकालाचं चित्र जे समोर आलेलं आहे त्या निकालावरून देशाच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी उमेदवारी देण्यासंदर्भातला घेतलेला निर्णय असो, राहुल गांधी यांचा त्याच्यामध्ये असलेली भूमिका असो, किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव ठाकरे जे असो किंवा पवारसाहेब असोत, या सर्वांच्या संयुक्त आशीर्वादाने आणि प्रयत्नाने नांदेडमधले तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष शेका पक्षासहित सर्व ह्याच्यामध्ये सामील होऊन ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये या सर्वांचाही फार महत्त्वाचा भाग होता. प्रचंड मेहनत या सर्वांनी घेतलेली होती आणि हे सर्वांचं सामूहिक प्रयत्नांचं फळ आहे असं मी या निमित्ताने निश्चित म्हणेन. देगलूरच्या विजयाने महाविकास आघाडी व राज्य सरकार भक्कम निश्चित झालेलं आहे असं म्हणावं लागेल. सरकार पाडण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असताना जनतेने दिलेला कौल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. जनता ही काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर आहे. देशातले निकाल जर आपण जर पाहिले, हिमाचलमध्ये 3 पैकी 3 जागा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत, कर्नाटकमध्ये 2 पैकी 1 जागा काँग्रेसने जिंकलेली आहे, महाराष्ट्रामध्ये 1 जागा काँग्रेसने जिंकलेली आहे, राजस्थानमधल्या 2 जागेपैकी 2 जागा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत, तृणमूल काँग्रेसनेसुद्धा 4 पैकी 4 जागा TMCने जिंकलेल्या आहेत. ती यादीच माझ्यासमोर. त्यामुळे जे मला चित्र दिसतं, दादरा नगर हवेलीची जागा शिवसेने, लोकसभेची जागा शिवसेनेने जिंकलेली आहे, हिमाचलमध्ये लोकसभेची जागा काँग्रेसने जिंकलेली आहे, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल हे निश्चितच भाजपच्या विरोधामध्ये आहेत असं चित्र आजच्या निकालाहून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नांदेडमध्ये तळ ठोकून होते आणि त्यांनी मतदारांना चिथावणी देण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने केला, आता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा नांदेडमध्ये अजिबात दिसलेला नाही. अनेक लोक भाजपमधल्या एकाधिकारशाहीच्या बाबतीमध्ये कंटाळून हे काँग्रेस पक्षामध्ये सामील झालेले आहेत, त्यामुळे काँग्रेसचं बळ नांदेड जिल्ह्यात निश्चित वाढलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यानिमित्ताने एक संदेश गेलेला आहे की महाराष्ट्र सरकार हे भक्कम आहे. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आताच मला फोन केला होता आणि अभिनंदन त्यांनी माझं केलं. मग अशी 10 मिनिटापूर्वीचा फोन आला होता आणि त्यांनी आत्ताच माझ्याकडून माहिती घेतली की का किती लीड आहे काय आहे ते, तर त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं. म्हटलं तुमची दादरा नगर हवेलीची जागा ही शिवसेनेची आल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं हे एक आनंदाचं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे आणि यातून जो विकासाचा अजेंडा मी घेऊन चाललेलो आहे हे माझ्या भाषणात सर्वत्र एकच सांगितलं की माझा अजेंडा हा कोणावरही व्यक्तिगत शिव्या दोषारोप ठेवण्याचा अजिबात नाही. माझी भूमिका ही सकारात्मक आहे आणि जिल्ह्यामध्ये विकासाचा अजेंडा घेऊनच मी देगलूर बिलोली आणि तेवढंच नव्हे तर जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघामध्ये मदतीची भावना आणि डेव्हलपमेंटला अधिक गती देण्याच्या बाबतीमध्ये हा माझा राहणार आहे. काही प्रश्न असतील तर विचारा. विजयाशी नांदेडच्या जनतेचे प्रथम मी आभार मानलेले आहेत की त्यांनी आमच्या विनंतीला खूप मोठा प्रतिसाद दिला आणि रावसाहेब अंतापूरकरांच्या परिवाराबद्दल सहानुभूती हे निश्चितच होती आणि म्हणून रावसाहेब अंतापूरकरांना श्रद्धांजली त्यानिमित्ताने लोकांनी अर्पित केलेली आहे. तरुण पोरगा आहे, नवीन आहे, कोरी पार्टी आहे आणि म्हणून त्याला ह्यांनी लोकांनी साथ दिलेली आहे असं माझं मत आहे. राजकारणाच्या दृष्टीने
मी मला एवढंच म्हणायचं की एकंदरीत एम आय एमला मत देणं काय किंवा वंचितला मत देणं हे भाजपला फायदेशीर ठरतं हे लोकांना आता जाणीव झालेली आहे. एम आय एम या निवडणुकीत नव्हतं, परंतु वंचितने उमेदवार त्या पद्धतीनेच उभा केला होता की फायदा भाजपला व्हावा या दृष्टिकोन भाजपची रणनीतीचा भाग होता, परंतु लोकांनी ती रणनीती ओळखली आणि म्हणतो पहिल्यापेक्षा कमी मतं ही बहुधा त्यांना मिळाल्याची माहिती आहे. मला अजून आकडेवारी माझ्यासमोर आलेली नाही आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे वंचितला मागच्या निवडणुकीच्यापेक्षा यावेळेस मतं कमी मिळालेली आहेत. ही त्याचं एक द्योतक आहे की लोकांना ह्यातून लोकांनी बोध घेतला आहे की हे मतं देणं हे त्यांना देणं म्हणजे भाजपला मदत होणार आहे.